पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता शेतात उभे असलेले पीक जगवण्याचा शेतकऱ्यांकडून आटापिटा केला जातोय. परंतु पुन्हा बोर्ड अळीचे संकट घडत झालेले आहे. जिनिंग सह परिसरात फेरोमन ट्रॅप लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याकडे जिनिंग मालकांनी पाठ फिरवली आहे. मागील 4 वर्षांपासून कापूस पिकावर सातत्याने बोंड अळी येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतंय. शेतात कपाशीला बोंड दिसत असले तरी त्यात बोंड अळी राहत असल्याने कापूस फुटत नाहीये. बोंड अळीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात फेरोमन ट्रॅप लावणे गरजेचे आहे. काही शेतकरी बोंड अळीपासून पिकांची सुरक्षा करण्यासाठी फेरोमन ट्रॅप लावतात. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील जिनिंग मालक जिनिंग मध्ये फेरोमन ट्रॅप न लावता शेतकऱ्यांशी खेळत आहेत. जिल्ह्यात 56 जिनिंग ट्रॅप आहेत. त्या सर्व जिनिंगसह 2 किलोमीटरवर परिसरात फेरोमन ट्रॅप लावण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. बोटावर मोजण्या इतक्याच जिनिंग मालकांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. इतरांनी फेरोमन ट्रॅप न लावता जिल्हा प्रशासनाचा आदेश बडकावून लावलेला आहे. बोंड अळी जिनिंग मधून पसरत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे जिनिंग सह 2 किलोमीटरच्या परिसरात फेरोमन ट्रॅप लावणं आवश्यक आहे. असं केल्यास कपाशीवर येणाऱ्या बोंड अळीपासून पिकाला वाचवता येईल. परंतु या खरीप हंगामात बोंड अळीचे संकट घोगावत असताना कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला गेलाय. शासनाच्या निर्देशानुसार गुलाबी बोंड अळीचा जो प्रसार आहे तो जिनातील साठवणूक केलेल्या कापसापासून होतो असा निष्कर्ष निघाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जे प्रत्येक जिनामध्ये वर्षातून किमान 3 ते 4 वेळा फेरोमन ट्रॅप आणि त्यामधलेले असलेले लूर आणि त्या लुराभोवती जे फुलकिडे जे अट्रॅक्ट होऊन त्या पकडल्या जाते त्याचंसुद्धा आम्हाला अवलोकन झालेलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात मागील वर्षी किमान 3 वेळा त्याची पाहणी करण्यात आली आणि गुलाबी बोंडअळीचा पतंग आम्हाला त्यात आढळला. भरपूर प्रमाणात पतंग आढळलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जिनर्स हे राशी सीडला देत असल्यामुळे आणि मोन्सॅन्टोला देत असल्यामुळे कृषी विभाग मोन्सॅन्टो आणि राशी सीड यांनी प्रत्येक वेळी आमच्या जिनात येऊन लूर लावलेले आहे आणि त्याच्यात पतंगसुद्धा आढळलेला आहे. तर हा जो उपक्रम आहे हा गुलाबी बोंडअळीचे नियंत्रणासाठी एक चांगला उपक्रम आहे असं मला म्हणायचं आहे. आमच्या जिनात किमान 3 वेळा वाटप झालेलं आहे आणि आमचं जिन जे नाव आहे पार्वती कोटेक्स ॲडिशनल MIDC प्लॉट नंबर B13 यवतमाळ असून सर्व प्रकारच्या नियंत्रणासाठी सरकारने प्रयत्न केलेले आहेत.